ट्रॉली तर आपली खाली आहे, परंतु थोड्या वेळाने ही गच्च भरून जाणार आहे. भले प्रतीक्षा बोलली आपण थोडं सामान घ्यायचं आहे, परंतु ही पूर्ण भरून टाकणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आम्ही ब्लॉगिंगची सुरुवात खूप आनंदायीन केलेली. माझ्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता खूप हास्य आहे, कारण की हा सण माझा पण फेवरेट आहे आणि माझ्या मुलाचा पण फेवरेट आहे. तर खियांशलाच विचारणार की आम्ही ब्लॉगिंगची सुरू कशासाठी करतोय आणि आता येणारा सण कोणता येतो. खियांश, तू का एवढा खुश आहे रे? कारण की दिवाळी येते आणि ना मला सुट्टी दिली आहे, मग मी फटाके फोडणार. अच्छा, म्हणून तू खुश आहे? हिंदू सणांमध्ये ना सगळ्यात मोठा सण आहे मित्रांनो, कारण की मित्र ह्या दिवाळीच्या सणामध्ये ना सर्वीकडे ना दीप आणि लाइटिंगनी सगळं हिंदुस्थान उजळून जातो. चला मित्रांनो, आपली शेळकी फॅमिली निघाली येते दिवाळीची खरेदारी करण्यासाठी. तर आम्ही सर्वप्रथम कियांशपासून सुरुवात करतोय, कारण की कियांशची ना पहिला आपण कपडे खरेदारी करूया, नंतर त्याचे फटाके, नंतर आपल्या घरामध्ये गोडधोड बनवायचं आहे ना, करंजा शंकरपाळ्या वगैरे वगैरे, त्यासाठी आपण थोडंसं सामान खरेदी करणार आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करतोय ते कियांशच्या खरेदारीपासून. मित्रांनो, ह्या ब्लॉगचा ना व्हिडिओ किती दिवस शूट होणार आहे माहीत नाही, जसं जसं व्हिडिओ शूट होईल तसं जसं आपण ॲड करत ब्लॉगचा एंड लास्टला करूया. चला मित्रांनो, आपण आता भेटूया स्टार बाजारला, कारण की कियांशचे कपडे घ्यायचे. कियांश कसं करतोय बघा, कियांश खूपच खुश आहे. चला, आणि मित्रांनो कियांश एवढा का खुश आहे त्याच्या मम्मीकडून जाणून घेऊया, कारण की त्याचा आजच फायनल एक्झाम झालेला आहे, आता त्याला होमवर्क नाही करायचंय, त्याच्यामुळे कियांश खूप खुश आहे. बघितलं बघितलं नौटंकी. होऊ शकता ट्रॉली तर आपली खाली आहे, परंतु थोड्या वेळाने ही गच्च भरून जाणार आहे. भले प्रतीक्षा बोलली आपण थोडं सामान घ्यायचं आहे, परंतु ही पूर्ण भरून टाकणार आहे. हे मम्मीने घेतली ऑलरेडी, राहून दे ठेव. बिल वाढवायला आला का इकडे? हे बिल वाढवायला आला. ठेव चल. काय करतोय रे? मित्रांनो, लाईन खूप मोठी असल्यामुळे मी नंबर लावलाय, आणि प्रतीक्षा ना काय करते सर्वीकडे जाऊन एक एक सामान घेऊन ना माझ्या ट्रेमध्ये टाकते. आणि कियांश तुम्ही बघू शकता काय करतोय. कियांश बघा कसं चोरून खातोय, साखर आणि मकवाना सारखा तोंडात भरत राहतोय. घरातलं सर्व धान्य वगैरे भरायचं होतं, ते झालेले भरून. तर मित्रांनो, आता आपण सेकंड फ्लोअरला जुडिओमध्ये चाललेलो आहे कियांशच्या कपडे घेण्यासाठी. आणि मित्रांनो, लाईन एवढी होती की प्रतीक्षाला बोललो मी नंबर लावतो, तर प्रतीक्षा आहे ना माझ्यापाशी येऊन सामान एक एक करून टाकत होते. प्रतीक्षाने एक जुगाड लावला, त्या मुलाला सांगितलं माझ्या दोनच पिशव्या आहे आणि सर्व पिशव्या आपल्या पॅक करून घेतल्या. चला आता आम्ही आता जुडिओमध्ये आल्या, आता कियांशसाठी कपडे बघूया. दीडशे रुपयाची टी शर्ट आहे, तर प्रत्येक शकता किती टी शर्ट घेतलेले, किती घेतले? चला आता शर्ट वगैरे काहीतरी बघूया. कियांशी देऊ बरा, मित्रांनो प्रत्यक्षाने मला पण जबरदस्तीने कपडे बघायला लावली. आणि घरी खूप फायनान्शियली प्रॉब्लेम चालू आहे, कारण की 2 महिने झाले प्रतीक्षा घरी आणि मी एकटेच्या पगारावरती हे सर्व काही गोष्टी शक्य नाही मित्रांनो.
माझं मन एवढंच होतं की माझ्या मुलांनी कपडे घेतले ना याच्यामध्येच माझी खुशी होती. परंतु प्रत्यक्ष मला जबरदस्ती गरज जातो कपडे बघ, तिचं मन जपण्यासाठी एक बघायची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची ते म्हणून करत होतो. मित्रांनो, या ब्लॉगचा हा सेकंड दिवस आहे आणि आम्ही आता आलो आहे अंधेरी इथे BMCO मार्केटमध्ये, कारण की आपण दिवाळीमध्ये जे गोडधोड खातो ते बनवण्यासाठी जे सामान लागतं ते इथे घेण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. चला तर आता कियांचे फटाके घ्यायचे, ते पुढल्या साईडला आहे, तिकडे जाऊन आपण कियांसाठी फटाके सर्व गोष्टी घेऊया. मित्रांनो, आता आपण घरात सामान घेतल्यानंतर आपण फटाक्याच्या दुकानावरती आलो होतो. नेहमीप्रमाणे आपण ज्या फटाके घेतो त्या दुकानावरतून, त्या लोकांनी जास्त काही फटाके ठेवले नाही आहे, आपले बॉम्ब वगैरे भेटलेले. चला तर आपण आता रोडवर जाऊया, कारण इथं तर कसं होलसेल भावामध्ये भेटतं म्हणून आपण इकडे भेटतो. आता बाहेर जर आपण रोडवरती घेतलं तर 100 रुपयाचा फरक पडणार. चला आता बघूया, कारण की यासाठीच आपला फटाके घ्यायला लागेल. मित्रांनो, आता आमची कुठेतरी थोडीफार शॉपिंग झालेली. मित्रांनो, अजून बरीचशी शॉपिंग बाकी आहे, माहीत नाही शॉपिंग किती दिवसापर्यंत चालते, कारण की आपल्याला लवकर आठवायला पाहिजे. ब्लॉग पण आपल्याला दिवाळीची खरेदारी म्हणून लवकरच दिवाळीच्या आधी अपलोड करायचं आहे, म्हणून ती ना शॉपिंग आपल्याला कसल्याही परिस्थितीत थांबवायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही नवीन नवीन लग्न केलं होतं, आमच्या दोघांमध्ये इंटरेस्ट होता पूर्ण, म्हणजे आमची कपडे दोघांची मॅचिंग, घरातलं सामान. तसंच कियांश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे, दोघांचं राहिलं लांब आणि पूर्ण कियांशच आम्ही हट्टा पुरवतो ना कियांश, म्हणजे त्याचा बंदुकीची खाती घेतून तर लग्नाची बॉम्ब वगैरे त्याची नवीन कपडे सगळ्यांची शॉपिंग चालू आहे. आमच्या दोघांची शॉपिंगचा दिवस कधी येतो माहीत नाही, त्याला लास्टपर्यंत आमची शॉपिंग होत नाही. चला मित्रांचं प्रत्यक्षाला उद्या सुट्टी आहे त्या क्लासला, उद्या निवांत आहे आम्हाला. मित्रांनो, आपल्या जे घरगुती लागणारी गोष्टी आणि कियांसाठी जे मेन होतं ते सर्व घेऊन जातील, त्याच्यामध्ये आपली खुशी आहे. वेळ भेटला तर आपल्यासाठी बघूया, नंतर मग आपलं पिल्लूमध्येच आमचं सगळं आयुष्य आहे. चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज संडे आणि आपला ब्लॉगचा तिसरा दिवस आहे. आता वाजले 1:30, आमची मॉर्निंग 12 वाजता झालेली मित्रांनो. नंतर फ्रेश वगैरे झालो, घरातली साफसफाई चालू झाली ती. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कोण आले आम्हाला भेटायला, आमची मम्मी आलेली आहे. आणि आज दिवाळीची साफसफाई केली, परंतु दिवाळीचा फरार बनवण्यासाठी मम्मी आलेली. तर मम्मी आता मदत करणार आहे, माहीत नाही ती मदत करते का पळून जाते. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रत्यक्षाने पूर्ण घराचं सामान करतो घर, आम्ही साफसफाई पण करतो आणि घराची परत अस्वस्थता वाढवतो जास्त. तुम्ही पाहू शकता एकदा मॉडेल बनून प्रत्यक्ष दिवाळी करणार आहे आता. आणि मला दिले किसायला, आणि ही मॉडेल काय करते, बसून राहिली फक्त. तुम्ही स्वयंपाक बनवून आई मदत कर मला तर खोबरं घेसायला. गुडून मी पहिलंच बोललो होतं आई थांबते का जाते माहीत नाही. आणि आईचं आज काम ना खाली करून जाते. आणि आईला असं घाबरी आहे की माझं पैसे डुबेल, पगार डुबेल आणि बोनस पण डुबेल. जा जा लवकर जा, आपला पैसे घेऊन ये जा. चला मित्रांनो, आता आपलं काम दिलेलं प्रत्यक्षाने ते पूर्ण करूया. आणि आमचा कियांश गेला आहे बाहेर खेळायला. चल ये लवकर, ये मदत करा हा. बाय. कसं वाटतंय किस करताना? खूप वाईट दिवस आले, काय करायचं माहित नाही. असं करू नका मॉडेल, त्या मनातले मी मॉडेल आहे. असं घासायला लागते भांडी बिंडी. बाई तुझा बैल बनायला लागेल. बैल ठीक आहे, मग स्वयंपाक करा, मी हे करते.
मित्रांना सगळे घराची कामं आटपून थोडासा आराम केलाय आम्ही दोघांनी. आणि कियांश पण ट्यूशनला गेलता. आता कियांश ट्यूशनवरतून आलाय. आता संध्याकाळचे वाजले 5. प्रत्यक्षाने करंजा तयार करायला घेतलेली आणि तिला मदत करतोय कियांश. बघू शकता त्याने सुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे. पाणी थोडस लावलं ना मग चिपकत. हा कर फोल्ड. घे पुढं पूर्ण. घे पुढं घे पुढं. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हाफ सर्कल मध्ये कट कर. हाफ सर्कल माहितीये ना कसा. नाही तुटणार मम्मा है ना. मला तू हातावर दाखवून मला दाखव. हा दाखव बाबू. व्हेरी नाईस करंजी. ठेव मित्रांनो कियांशला कपडे घेऊन झालेले. फराळ बनवण्यासाठी साहित्य घ्यायचं होतं ते घेऊन झालेले. फराळ बनून सुद्धा झालेले. आता फक्त बाकी येते कियांशला फक्त थोडेसे फटाके घ्यायचे ते सुद्धा आपण घेऊया. आणि चला ब्लॉग खूप मोठा होत आहे म्हणून आपण ब्लॉगचा एंड इथेच करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.